मग एके दिवशी आपण सकाळी उठलो काय आणि पाहतो तर काय जोडा वेगळाच. चला पळून कोणाबरोबर गेली आणि लग्न कोणाबरोबर काही कळेच ना आम्हाला. मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून मी आज इथं शपथ. समजेच ना महाराष्ट्राला, समजेच ना असायला मतदान केलं कोणाला आम्ही. मग आवाज आला ये शादी नहीं हो सकती. फिस कटलं तिच्या आईला. दोघे हिरमुसून घरी. हे सगळं चालू असताना शेजारच्या गॅलरी बंद कोणतरी साला डोळा मारतोय. त्यांचं काहीतरी वेगळंच अजून सुरू. मला घ्या ना कडेवर. मला कळत नाही या महाराष्ट्रामधलं तीन नंबरचा, एक नंबरचा पक्ष भारतीय जनता पक्ष, दोन नंबरचा पक्ष शिवसेना, तीन नंबरचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि तीन नंबरचा पक्ष एक नंबरला आणि दोन नंबरला फिरवतोय. मी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही देशाच्या राजकारणात असा प्रकार बघितलेला नाही. महाराष्ट्राच्या जनतेला जाऊन तुम्ही काय सांगता, महाराष्ट्राच्या जनतेशी तुम्ही काय बोलता, व्यासपीठावरनं तुम्ही एकमेकाला शिव्या घालता आणि त्याच्यानंतर जाऊन तुम्ही एकमेकांच्या मांडीवर बसता. आणि कारण काय सांगतात, नाही अडीच वर्ष बोलले होते.